लोकशाही विचार मंचाच्या वतीनं बीएनपी रिअल इस्टेट अँड अलाइड लिमिटेड कंपनीच्या आर्थिक घोटाळ्यात फसवणूक झालेल्या शेकडो गोरगरिबांच्या वतीनं नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. बीएनपी रिअल इस्टेट अँड अलाइड लिमिटेड कंपनीनं अनेक गोरगरिबांची आर्थिक फसवणूक केली आहे. लोकशाही विचार मंचाच्या वतीनं आणि या कंपनीनं फसवणूक केलेल्या शेकडो गोरगरिबांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. यावेळी मोठ्या संख्येनं फसवणूक झालेल्या महिला उपस्थित होत्या. बीएनपी रिअल इस्टेट अँड अलाइट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी डॉक्टर संतोष सूरजपाल शर्मा, मुकेश शर्मा, देवेंद्र शर्मा, महेश पालीवाल यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्यात यावा, सदर आरोपींच्या स्थावर जंगम मालमत्तेचा लिलाव करून फसवणूक झालेल्या गरीब महिलांना नुकसान भरपाई देण्यात यावी, सदर आरोपींविरुद्ध खटला जलद गतीने चालविण्यात यावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बीएनपी रिअल इस्टेट कंपनी जी आहे त्यांनी सन 2010-2011 या कालावधीत नगरमध्ये शाखा ओपन केलेली होती. त्यांची जी मुख्य शाखा आहे, मुख्य ऑफिस आहे, इंदोरमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, तिथून ते ऑपरेट करत होते. इथं त्यांनी गरीब गोरगरीब महिलांना टार्गेट केलेलं होतं, त्यांना जास्तीच्या व्याजाचं प्रलोभन दाखवलेलं होतं व त्यातून त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित केलेलं होतं. त्यातून ह्या ज्या आपल्या काही गोरगरीब महिला इथं जमा झालेल्या आहेत त्यांनी त्यांचे जे साचवलेले पैसे होते, एक एक रुपया जो त्यांनी साचवलेला होता, बचत केलेली होती, असे पैसे या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेले होते. तर अशा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20,000 महिलांनी इथं गुंतवणूक केलेली होती. आता या 20,000 महिलांनी अंदाजे 7 कोटी रुपयांची या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली होती. त्यानंतर 2014-15 ज्यावेळेस पैसे परत देण्याची वेळ आली त्यावेळेस या कंपनीचे जे काही प्रमोटर आहेत, संतोष शर्मा असतील, मुकेश शर्मा आहेत, देवेंद्र शर्मा आहेत, महेश पालीवाल आहेत, यांनी इथलं आपलं कार्यालय बंद करून पोबारा केलेला आहे. त्यानंतर ते फरारी झालेले होते, परंतु मध्यंतरी मध्य प्रदेशमधील गुन्ह्यामध्ये त्यांना अरेस्ट केली. त्यानंतर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर F 269/2016 दाखल झालेला होता, त्यामध्ये आत्ता सध्या ते ताब्यात आहेत. या आमच्या महिलांची एक मागणी आहे की या आरोपींना अरेस्ट झालेली आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा साबितही होईल, परंतु त्यांची जी काही गुंतवणूक झालेली आहे, जे त्यांनी कष्टाचे पैसे यामध्ये गुंतवलेले आहे, ते मिळाले पाहिजे. न्याय मागितला 2009 हे बीएनपी रिअल इस्टेट कंपनी आम्ही जॉईन केली. ह्याच्यामध्ये आम्ही लिगल पाहिलं होतं, आम्ही कोणाची सांगण्यावरून नाही केलं. त्याच्यामध्ये ISO पाहिलं, LIC कॉर्पोरेट पाहिलं, सगळं पाहिलं. त्यानंतर आम्ही काम चालू केलं. 5 वर्ष आम्ही इतकं बेधडक काम केलं की जे डायरेक्टर यायचे, जे चेअरमन यायचे, ते आम्हाला खूप असं खात्रीपूर्वक सांगायचे, प्रत्येक कागदपत्र दाखवायचे, सर्टिफिकेट दाखवायचे, त्या पद्धतीने आम्ही काम चालू केले. पण ज्यावेळेस आम्हाला मॅच्युरिटी द्यायची वेळ आली तेव्हा आम्ही त्यांच्या घरी, म्हणजे आज इंदोरला त्यांच्या प्रॉपर घरी जायचो, तेव्हा ते अक्षरशः दरवाजे बंद करून कुठेतरी फरार व्हायचे आणि परत आम्हाला फोनवरती सांगायचे का आम्ही अशा अशा ठिकाणी आलेलो आहोत, कामानिमित्त आलेलो आहोत, आम्ही कुठं जाणार नाही, तुमचा पैसा तुम्हाला मिळणार आहोत ह्या खात्रीने. याच्यामुळे आम्ही कधी नाही, म्हणजे कोर्टात कचेरीची पायरी चढलोच नाही. पण त्यानंतर आम्ही ओळखून घेतलं की आपली फसवणूक झालेली आहेत. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला आर्थिक गुन्हा शाखेतून भरपूर काही मदत मिळाली आणि त्यानंतर त्या लोकांना अटक पण केली गेलेली आहे. पण आज आम्ही इथं एवढ्या महिला आहोत की या महिलांना आज आम्हाला एवढी आमच्या संयम तर राहिलेली नाही आहे आम्ही कोर्टाची वाट पाहण्या इतकी. तरी पण आमची एवढी विनंती आहे का लवकरात लवकर याच्यातून लवकर न्याय मिळावा. कारण तसेच लोकशाही विचार मंचाच्या वतीनं निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी लोकशाही विचार मंचाचे सोमा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. सर्व पीडित महिलांना घेऊन, ज्यांची फसवणूक झाली अशा सर्व महिलांना घेऊन कलेक्टर कचेरी समोर आंदोलन केलं आहे. हे आमचं दुसरं आंदोलन आहे. जिल्हा प्रशासन योग्य ती दखल घेत नाही असं एकंदरीत यावरून आम्हाला दिसतंय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक शिष्टमंडळ करून आम्ही भेटणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काय आंदोलन होईल ते आम्ही मुंबईमध्ये मंत्रालयासमोर आझाद मैदानावर करणार आहोत. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.